नमस्कार, मी मनस्वी। आता आपण बघणार आहोत पालकचे थेपले किंवा त्याला आपण पराठे पण बोलू शकतो। त्यासाठी मी पालक घेतलाय आणि त्याचे देठ पण घेतलेत, चांगले धुवून नितळून घेतलंय पालक। आणि थोडीशी पालकची पानं मी चिरून पण घेतली आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे। आलं थोडंसं घेतलंय, 1 ते 1.5 इंच आहे आणि 8 ते 10 लसूण पाकळे, थोडं जिरं आहे आणि 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहेत मी। मी आता पालक हा थोडा सुरेने अर्धा अर्धा कापून घेतलाय, जास्त पण बारीक नाही केलंय। आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। आता मिरच्या घालूयात त्यामध्ये, लसूण घालूयात, आलं घेतलेलं आहे ते घालूयात आणि हे जिरं आणि कोथिंबीर घालूयात। आता हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात आपण। पाणी न घालता वाटली जाते कारण की पालकमध्ये पाणी असतं भरपूर। हे बघा, हे चांगलं वाटून झालंय। आता पेस्ट झालीय चांगली। आता आपण पालक पराठ्यांसाठी पीठ मळायला घेऊ। मी हे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये 1/2 वाटी तांदळाचं पीठ घालते। आता आपण मसाले घालूया। हळद घेतलीये, थोडा घरगुती मसाला घेतलाय आणि मीठ घेतलंय चवीनुसार। जसं तुम्हाला मीठ हवं असेल तसं घालू शकता तुम्ही। आता थोडं मिक्स करून घेऊ सगळं। त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालूयात पिठामध्ये जरा, आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात आपण। आता मी हे तेल वगैरे सगळं पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय, हळद मीठ वगैरे। आता त्यामध्ये आपण जी प्युरी बनवली आहे पालकची ती घालूया। तीही सगळी आधी मिक्स करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण पीठ घट्ट किंवा पातळ, मग ते आपण त्यानुसार पाणी घालून मळायचं आहे पीठ। आणि पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचंय। आता मी मळून घेते हे जरा मिक्स करून, त्यानंतर आपण बघूया पाणी लागेल की नाही लागणार। पीठ मळत असताना आपण बारीक केलेला पालक घालूया। जसं पाणी यूज होईल तसं तुम्ही वापरा पाणी। पीठ जर कडक झालं तर तुम्ही पाणी घालून त्याला नरम करू शकता। आता पीठ मळून झालेलं आहे हे। आता 1 टेबलस्पून तेल घालून ते थोडंसं 1 ते 2 मिनिटं मळून घ्यायचंय चांगलं, आणि मग 10 मिनिटं आपण झाकण मारून घ्यायचंय। 10 मिनिटं झाल्यावर मग आपण त्याचा पराठा बनवू। अशा प्रकारे मी सर्व पिठाचे गोळे करून घेतले। आता आपण त्यांना चपात्यांचा आकार देऊ लाटून। आता मी पॅन तापत ठेवलाय त्यासाठी। आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊ। जेवढ्या साईजची तुम्हाला करता येईल तेवढी करू शकता, पातळ होईल तरी तेवढी ती लुसलुशीत होईल पातळ लाटल्यावर। हे बघा कशी पातळ आणि कुठेच फुटली नाहीये, पीठ चांगलं मळलं गेलंय। आता हे आपण पॅन मध्ये शेकूयात चांगली, जसं चपाती आपण शेकवतो तसं। आता आपण तिला पलटून घेऊया आणि असं थोडं प्रेस करत राहायचं, म्हणजे ती चांगली शेकली जाईल। गॅस मीडियम ठेवायचंय, तरी 1 मिनिटाने चांगली होईल, परतून होईल चांगली। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि लाईक सुद्धा करा। आता हे चांगलं शेकली गेली आहे चपाती। आता आपण त्याला तेल किंवा तूप वापरू शकतो, तुमच्याकडे जसं काही अवेलेबल असेल तसं तुम्ही वापरू शकता। मी आता तेल लावते। आता ही आपली चपाती चांगली भाजली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे मी दुसरी पण आता पराठा लाटून घेतलाय, तो आता चांगला शेकला की मग खायला रेडी आहे। आता हा मी दुसरा पण पराठा तयार केलाय। हा बघा, आता त्यावर पण मी तेल सोडते आणि आता अशा प्रकारे मी दोन पराठे तयार केलेत। आता हे खाण्यासाठी रेडी आहे।